नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत पोस्ट मार्केट अनालिसिस बाबत. मार्केटची कंडिशन काय असेल तुम्ही जर पाहायला गेलं तर आज अपेक्षेप्रमाणे जे आपण बऱ्याच दिवसापासून बोलत होतो की मार्केट करेक्शन फेजमध्ये थोडं सावध राहा आणि त्याने त्याचा ट्रिगर क्लिक केला. जवळपास अडीच नंतर तुम्ही पाहिलं असेल तर नॉर्मली बँकिंग सेक्टरमध्ये जोरदार धुलई आपल्याला पाहायला मिळाली. त्यातल्या त्यात निफ्टी पण पडला आणि अगदी असं म्हणू शकतो की बिअर्सने दसऱ्याच्या आधी सोनं लुटून घेऊन गेलेलं आहे. मग बघूया या गोष्टी काय होणार आहे. उद्या तर मार्केट बंद आहे दसऱ्यामुळे, परवा दिवशी काय करायचं सगळ्या कंडिशन मी ते सांगतो. पूर्ण व्हिडिओ बघा, खूप गरजेचं आहे कारण आपण खूप महत्वाच्या पॉईंटला येऊन उभा आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, सुरुवात करूया निफ्टीपासून. निफ्टीची कंडिशन जर आपण पाहायला गेलो तर हा पूर्ण सेल ऑफ शेवटच्या जवळपास एक तासामधला आहे. जेणेकरून काय तर नॉर्मली परवा दिवशी कदाचित तो थोडा रेंज बाउंड ओपनिंग बाउन्स बॅक थोडा देईल, परंतु पडायची शक्यता अजून दाट आहे. किंवा परवा दिवशीचं ओपनिंग कदाचित तो गॅप डाऊन पण दाखवू शकतो. म्हणजे काय, थोडक्यात निगेटिव्हिटी मला ऑलरेडी जास्त वाटते कारण तो कुठेच वरच्या लेवलला टिकत नाहीये आणि खालच्या दिशेने येतोय. 19,250 खाली तुम्हाला एकदा पुन्हा पुट साईडला एंट्री भेटेल आणि त्याच्यानंतर 19,100 क्विकली 19,240 हा महत्वाचा आणि क्रुशियल पॉईंट असेल. 19,240 खाली मार्केटमध्ये मोठा सेलिंग पॉईंट असेल जिथे आपल्याला मोठ्या पोझिशन्स पण खाली करावे लागतील. त्याच्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे, काळजी करू नका. कुठे मोठ्या मोठ्या पोझिशनमधून बाहेर पडायचं तिथे आपण चर्चा करूया. 19,100 ही महत्वाची पुढची लेवल असेल आणि त्याच्याखाली 19,000, ओके, ह्या महत्वाचे लेवल आहेत. आणि लक्षात ठेवा, 19,350 क्रॉस केल्याशिवाय कॉल साईडला बसू नका. जरी मार्केट वर गेलं तरी तो ट्रॅप असेल, तो एक बाउन्स बॅक असेल जिथे तुम्ही पुन्हा फसू शकता. त्याच्यानंतर आपण जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीची कंडिशन काय काय बनते बघा. बँक निफ्टीमध्ये 43,150 रेंजमध्ये आजचं क्लोजिंग दिलेलं आहे. 43,020 खाली किंवा राऊंड फिगर 43,000 पकडा. 43,000 खाली पुन्हा एकदा पुटमध्ये तुम्हाला चांगली एंट्री मिळेल. आज जर तुम्ही बघितलं असेल तर बँक निफ्टीच्या पुटमध्ये अगदी 50-100 पुट पण आज 500-550 पर्यंत गेला कारण हा फॉल तिथे आला शेवटच्या क्षणामध्ये, ओके. त्याच्यामुळे त्या कंडिशन झालेत, थोडा रेंगाळेल, प्रीमियम हिटिंग होणार आहे त्याच्यामध्ये. चुकून होल्ड केला असणार आहे तुम्ही तर तिथे तुम्हाला थोडं इथे कॉशियस राहा ओपनिंगला, कारण वरच्या बाउन्सबॅकला तुमचा तो सगळा प्रॉफिट खाऊन टाकेल. मग नवीन पोझिशन कुठे बनवायचे आपल्याला, 43,000 खाली पुटमध्ये पुन्हा बसायचे ज्याच्यामध्ये आपल्याला 42,500 पर्यंत म्हणजे 500 पॉईंटची मोठी रॅली इथे आपल्याला अजून खाली पॉसिबल आहे. आणि 43,270 क्रॉस केल्याशिवाय कॉल साईडचा विचार नको किंवा नाही केलेलं उत्तम राहील. जरी वर गेला तरी तो कधी पडेल याची वाट बघणं मला वाटतं उत्तम राहील सध्याच्या कंडिशनला, कारण ट्रॅप नाही होणार आपण इथे. त्याच्यानंतर जाऊया आपण फिन निफ्टीकडे. फिन निफ्टीच्या कंडिशन काय काय बनतात बघू शकतो आपण इथे. फिन निफ्टीमध्ये 19,350 खाली पुन्हा एकदा पुटमध्ये तुम्हाला एंट्री बनवेल आणि 19,470 वरती पुन्हा एकदा कॉल साईडला एंट्री बनवेल. इथे पण तीच कंडिशन आहे, थोडा बाउन्स बॅक दिसतोय. कदाचित परवा दिवशी अर्थात उद्या मंगळवार मार्केट बंद असेल, बुधवारी तो थोडा फ्लॅट ओपनिंग देईन आणि नंतर त्याचे रंग दाखवायला सुरुवात करू शकतो. तर थोडं ह्या कंडिशन्सला लक्ष ठेवा. निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीकडे थोडक्यात काय सांगायचंय तर हा पूर्णपणे सेल ऑफ त्याने ट्रिगर केलेला आहे. आजची मुवमेंट खूप मोठी आहे, 500-550 पॉईंट आज पडलाय, म्हणजे तो पूर्णपणे सेलिंग प्रेशर दाखवतोय. तर ह्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष ठेवायचे. त्याच्यानंतर आपण चर्चा करूया काही 3 स्टॉकची. हे 3 स्टॉक कुठले आहेत आपण इथे चर्चा करूया. त्याच्या आधी पहिल्यांदा आहे इप्का लॅब. लक्ष ठेवा, थोडं तेजी करताना सावध राहा. जरी पण आम्ही स्टॉक काढलेत तरी थोडी साशंकता आहे. जोपर्यंत प्रॉपर एंट्री लेवल मिळत नाही तोपर्यंत एंट्री करू नका. 993 रुपये आजचं क्लोजिंग आहे. 996 वरती इप्का लॅबवर लक्ष ठेवा. त्याच्यानंतर पुढचा स्टॉक असेल युनायटेड ब्रिवरीज लिमिटेड, UBL. UBL मध्ये पण 1627 रुपये आजचा भाव बंद त्याने जवळपास केलेला आहे. 1632 वरती UBL वर लक्ष ठेवा. 3 नंबरचा स्टॉक असेल सेलिंग साईडला, त्याचं नाव आहे ॲक्सिस बँक लिमिटेड. ॲक्सिस बँकेमध्ये आम्हाला असं वाटतंय की 942 आजचा भाव बंद झालेला आहे याच्यामध्ये. तर 940 खाली तुम्ही नॉर्मली याच्यामध्ये लक्ष ठेवा किंवा 938 पकडा. अजून त्याच्यामध्ये थोडा खाली आल्यानंतर आपल्याला चांगली याच्यामध्ये एंट्री मिळेल. आणि 4 नंबरचा आहे DLF लिमिटेड. DLFमध्ये पण 532 भाव बंद आहे. 530 खाली DLFमध्ये पुन्हा एकदा जोरदार सेलिंग पाहायला मिळू शकतं. तर अशा पद्धतीने होते 4 स्टॉक आणि प्रॉपर अनालिसिस आज
आपण केलेलं थोडं ऍक्च्युअली मागील 8-10 दिवस तब्येत ठीक नव्हती घसा वगैरे माझं इन्फेक्शन झाल्यामुळे तुमच्यापर्यंत मला नाही पोहोचतालं त्याबद्दल क्षमस्व पण आता आपण रोज भेटणार आहे रोज चर्चा करूया रोज अनालिसिस करूया आपल्या टेलिग्रामला पण मी ह्या सगळ्या गोष्टी टाकतोच आहे तिकडे पण तुम्ही जाऊन कनेक्टेड व्हा आणि दसऱ्याची जी काही स्पेशल ऑफर आम्ही काढली आहे ती चुकवू नका कारण ह्या गोष्टी तुम्हाला आम्ही आणखीन कसं स्वस्तात देता यावं यासाठी जॉईन केलेल्या करण्यासाठी बनवलेल्या आहेत त्यामुळे ऑनलाईन कोर्स असेल वर्कशॉप असेल आणि प्रीमियम ग्रुप असेल तिन्हीपैकी काहीही करा तुम्हाला तिथे चांगलाच फ्लॅट डिस्काउंट मिळेल अधिक माहितीसाठी 88 280 90 90 ला आज संपर्क साधा धन्यवाद.